बजाज नगर येथील महावीर ज्वेलर्स दुकान फोडून चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला असून चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये गायब झाले आहेत. एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावरील बजाज नगरातील महाराणा प्रताप चौकात असलेल्या महावीर कॉम्प्लेक्समधील महावीर ज्वेलर्स या सोन्याच्या दुकानावर बुधवारी पहाटे 4 अज्ञात चोरट्यांनी लोखंडी गेटसह शटरचे लॉक दुकानाचे लॉक तोडून धाडसी चोरी केली. यावेळी चोरट्यांनी दुकानातील सोन्या चांदीच्या दागिन्यांसह 35,000 रुपये किमतीचा ऐवज लंपास केल्याची नोंद एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. ही घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात सुशील सुरेश धुमाळे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष खसबे हे करीत आहे. विशेष म्हणजे दुकान मालक राजेश धुमाळे आणि महावीर धुमाळे हे दोघे बंधू नातेवाईकांच्या निधनामुळे बुधवारी रात्री वर्धा या मूळ गावी गेले होते, त्यामुळे दुकानातील नेमका किती माल लंपास झाला याविषयी अधिकृत माहिती मिळू शकली नाही. काल मध्यरात्री येथे चोरी झाली आणि माझे काका रात्री 2 सुमारास त्यांची आजीचं देहांत झालं, त्यामुळे ते तिकडे गेले होते आणि सकाळी मला जसं माहीत झालं तसं मी इथं आलो, दुकान बघितली आणि वाळूज एमआयडीसी पोलीस स्टेशनला तक्रार दिली. तर तपास त्यांनी केलेला आहे तरी अजून पूर्ण मुद्देमालाचा तपास झालेला नाही आहे, कारण की मला पूर्ण माहिती नाही आहे माल किती गेला काय गेला. केवळ ते 30-35,000 रुपये किमतीच्या सोन्या चांदीचे दागिने लंपास केले असल्याची माहिती सुशील धुमाळे यांनी AIN News शी बोलताना दिली.